नाही, महाराष्ट्राचं हे पुरोगामी राज्याचं राजकारण हे 2019 पासून जनादेशाचा अवमान केल्याने अस्थिरतेकडे जाण्याच्या दृष्टीने याचा प्रवास सुरू आहे. शब्दाचा उपयोग हा आता मुद्द्यावरून गुद्द्यावर राजकारण येताना दिसत आहे आणि ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने स्थिर सरकारकडेच आता निश्चितपणे, तुम्ही बघितलं असेल की स्थिर सरकारकडे जर जनतेने मतदान केलं नाही तर ही अस्थिरता जी या 5 वर्षात आपण अनुभवतोय ही अस्थिरता या महाराष्ट्राच्या प्रगतीला बाधा निर्माण करेल. नाही, असा आहे, दोन भावाचा तो वाद आहे. तो म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षाही तो दोन भावाचा, त्या परिवाराचा असणारा अंतर्गत ती बाब आहे. आणि म्हणून याला बघताना कार्यकर्त्यांचा संघर्ष असं बघण्याची आवश्यकता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. नाही तर मग हॅक झाला असेल तर ती FIR दर्ज केली पाहिजे आणि FIR दर्ज करून पोलिसांना सांगितलं पाहिजे. आपल्याकडे एक नवीन सवय विकसित होत आहे की पत्रकार परिषद घेऊन सांगण्याच्या ऐवजी या गंभीर घटनेची माहिती हे पोलिसांना FIR देऊन केली पाहिजे, म्हणजे चौकशी करणं सोपी होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.